घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्यामध्येच बनवायचं, कुठलं एक्स्ट्राचं सामान आणायची गरज नाहीये. करायचा बेत केला मी, करायला लावलो कोणाला. नमस्कार, हरे कृष्णा. मी स्नेहा गाडगे, माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तसं बरेचसे व्लॉग हे माझ्या किचन पासूनच स्टार्ट होतं, तर आज सुद्धा माझ्या व्लॉगची सुरुवात किचन पासून होते. तर किचन पासून होते म्हटल्यानंतर मी एखादी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हो, बऱ्याच दिवसापासून असं प्लॅनिंग चाललं होतं की गोबी मंचुरियन बनवूया घरातल्या घरात. मी ह्याच्या आधी बनवलं होतं आणि ते गव्हाच्या पिठापासून बनवलं होतं आणि ते पण खूप छान झालेलं. तर आज म्हटलं चला आपण हा बेत करूया कोबी मंचुरियनचा. तर आज मी कोबी मंचुरियन बनवणार आहे. मस्तपैकी आता कोबी चिरून घेतलेली आहे. तर ह्याची मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते की मी कशा पद्धतीने बनवते आणि खूप छान होते. आपल्या घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्यामध्येच बनवायचं, कुठलं एक्स्ट्राचं सामान आणायची गरज नाहीये. तर ते कोणीही बनवू शकतं अगदी इझिली. आपल्याकडे चायनीजचे मसाले नसतील तर काही हरकत नाही. माझ्याकडे आता नाहीये, ते संपले, त्यामुळे मग मी हा हे जे मसाल्याचं पॅकेट आहे, व्हेज मंचुरियन मसाला मिक्स, तर हे मसाल्याचं पॅकेट वापरून सुद्धा आपण खूप छान असं गोबी मंचुरियन आपण घरामध्ये बनवू शकतो. कारण की हे मी एकदा ट्राय केलं होतं ह्याच्यामध्ये आणि ते खरंच खूप यम्मी झालं होतं. तर आज सुद्धा म्हटलं चला आपण हे एक पॅकेट वापरून ह्याचंच गोबी मंचुरियन बनवूया. तर हे पॅकेट आणि जे पण घरातलं आपलं जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्या इन्ग्रेडियंट्समध्येच ही रेसिपी होते आणि ती खरंच खूप जबरदस्त होते. तुम्हाला आता दाखवतेच, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी हा जो कोबी आहे तर तो मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया. तर ह्यात मी सगळ्यात आधी हे काही मी मला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे मी, गरम मसाला आणि लाल तिखट घालते, मीठ घालायचं आहे. हा मैदा आहे तर हे एक 3 चमचे मी घालून घेते. जास्त घाल, 5 चमचे घाल. आणि हे कॉर्नफ्लोअर आहे तर हे मी 2 चमचे घालते. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा मैदा नसेल तरी काही हरकत नाही. आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा युज करू शकतो आणि गव्हाचं पीठ युज करून सुद्धा मी हे कोबी मंचुरियन बनवलेले आहेत आणि ते सुद्धा खूप छान लागतात. तर हे जर घरामध्ये अवेलेबल नसेल तर गव्हाचं पीठ तर प्रत्येकाच्या घरी असतं, तर ते सुद्धा आपण युज करू शकतो. तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं, कारण की कोबी आणि मीठ आहे त्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालते. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर ह्याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि ते बनवताना कॉर्नफ्लोअर आणि मैदा जो आहे तो सेम प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. जर 3 चमचे मैदा असेल तर 3 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. मला पुन्हा वरती एक्स्ट्रा अजून 2 चमचे घालावे लागले, म्हणजे 5 चमचे मैदा आणि 5 चमचे मी कॉर्नफ्लोअर घातलेले आहेत. तर सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि मग त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर हे आता असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, आपल्याला जसे साईज हवे छोटे मोठे तर त्या साईजमध्ये बनवायचे आहेत. तर ह्यांना म्हटलं तुम्ही बनवून घ्या गोळे आणि मग मी हे तळायला घेते. तेल गरम करून झालेलं आहे, आता हे तळायला घेणार. हे बनवलंच तळायला सुद्धा घ्यायचं आहे, कारण की काय होतं, एकतर कोबी आणि मीठ असतं त्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे जसे आपण बॉल्स बनवू तसे इकडे तळायला सुद्धा घ्यायचे आहेत. मस्त असे फ्राय करून घेणार. ह्याच्यामध्ये बेसन सुद्धा आपण घालू शकतो, म्हणजे
मैदा किंवा कॉर्नफ्लोअर पेक्षा बेसनचा सुद्धा यूज करू शकतो। आणि जसं मी म्हटलं की गव्हाचं पीठ सुद्धा आपण यूज करू शकतो। आणि इथे पिल्लूने माझी स्टडी पण केलेली आहे। वाव माझी शोनुली व्हेरी गुड। थांब बनवायचंय शोना, ते बनवायचंय। हे तसं पण खायला खूप छान लागतं। आपण म्हणजे याच्यामध्ये जे सॉसेस वगैरे घालतो त्यापेक्षा ह्याची सुद्धा खूप चव छान असते। मला तर खूप आवडतं तसं। आणि सॉसेस जरी नाही घातलं तर असं पण आपण हे करून खाऊ शकतो, है की नाही। करायचा बेत केला मी, करायला लावलं कोणाला। आणि हे मस्तपैकी असे फ्राय होत आहे, तर हे बघा अशा पद्धतीने हे फ्राय होतं। आणि हे सुद्धा खूप छान लागतं, क्रिस्पी करायचं, एकदम असं कुरकुरीत लागायला पाहिजे। हा बिहान एक मिनिट, हा मसाला आहे तर हा आता काढून घ्यायचा। आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून ते थोडं असं पातळ करून घ्यायचं आहे। असं थिकनेसच ठेवायचंय त्याच्यामध्ये, जास्त पण पातळ नाही करायचंय। तर आता तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे, मोठे मोठे चिरायचे। त्यानंतर सिमला मिरची, गाजर हवं तर गाजर ह्याच्यामध्ये घालू शकतो, लसूण आणि हिरवी मिरची थोडीच घालते, कारण की विहान पण आहे खायला, त्यामुळे जास्त मिरची नाही घालत। आणि हे करून घ्यायचं आहे, कांदा आणि सिमला मिरची जरा मोठी मोठी चिरून घ्यायची आहे। आणि कांद्याची पात असेल तर ते पण वरती आपण सर्व्ह करताना आपण घालू शकतो गार्निश करण्यासाठी कांद्याची पात। आता ती तर नाही आहे त्यामुळे इतकंच करणार आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे, टोमॅटो सॉस मिक्स झाला की हे जे बनवलेलं आहे मसाला मंचुरियन मसाला, तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। ह्याच्या जागी जर तुमच्याकडे सॉस असेल, ब्लॅक पेपर वगैरे असेल, तर मग ते घालू शकता। नसेल तर मग बेस्ट ऑप्शन इज व्हेज मंचुरियन मसाला। हे थिकनेससाठी कॉर्नफ्लोअर आहे, तर तो असा पातळ करून त्याच्यामध्ये तो घालायचा आहे। थिकनेस बघायचं आहे, थोडं जास्त घट्ट झालं असेल तर मग आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडं किंचितभर पाणी ओतू शकतो। आणि आता लास्टला आपले हे जे तयार केलेले बॉल्स आहेत ते घालून मिक्स करायचं आहे। आणि हे आता मस्त असे घरातल्या जे पण इन्ग्रेडियंट्स होते तर त्यामध्ये मस्त असे कोबी मंचुरियन आमचे तयार आहेत। आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात। मी आता टेस्ट करून बघते, तर मी काय असं खोटा वगैरे कुठला रिव्ह्यू देत नाहीये। जर चांगलं झालं तर खरंच चांगलं झालंय, नाही तर मग मी सांगेनच की तुम्हाला तसं झालेलं आहे। खूप खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता विहानला टेस्ट करायला लावते, बघूया विहान काय सांगतो। गरम आहे आकर, बिग वाला आकर ना। आणि कसं झालंय खरं खरं सांगायचं।
कसा झाले इकडे सांग खरच पक्का हात कर ना पक्का असं रे मी पण मी मगाशी खाल्लं खरं